मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली दारूबंदीसाठी रॅली काढण्यात आली. शनी मंदिर प्रवेशाच्या यशस्वी आंदोलनानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी यासाठी पुण्यात रॅलीचे आयोजन करण्यात आले. महिलांवर होणाऱ्या बलात्कार, छेडछाड, मारहाण, घटस्फोट याचे मूळ कारण हे दारू आहे. दारूमुळे अनेकांचे घरे उद्ध्वस्त होतात, त्यामुळे दारूमुक्त महाराष्ट्र करणे हे गरजेचे आहे म्हणून पुण्यातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली आहे आणि 3 महिने अशाच जनजागृती रॅली काढण्यात येणार आहेत. तसेच 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये या रॅली निघणार असून संपूर्ण महाराष्ट्रात पदयात्रा काढण्यात येणार आहे. तर या 3 महिन्यात सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला नाही तर कायदा हातात घेऊन पालकमंत्र्यांना जिल्हा बंदी असेल आणि वेळ आली तर मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात कोंडण्याची भूमिका किंवा दारूधंदे आहेत ते फोडण्याचीही अशी आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला. यावेळी सरकारने तातडीने निर्णय घेऊन दारूमुक्त महाराष्ट्र करावा अशी मागणी करण्यात आली. दारू मंदिर प्रवेशानंतर आपण बघतोय की जेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक दौरे केले तेव्हा ज्या अनेक महिला असतील, छोट्या मुली असतील, दारूबंदी कधी करणार अशा पद्धतीचा प्रश्न विचारत होते. कारण अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, बलात्कार होत आहेत, छेडछाडीची प्रकरणं समोर येत आहेत, महिलांचे अनेक घटस्फोट होत आहेत. या सगळ्यांचं मूळ जे आहे ते दारूत आहे, त्यामुळं दारूमुक्त महाराष्ट्र करणं जे आहे ते गरजेचं आहे. त्यामुळे आज आम्ही पुण्यातून जे आहे ती याची सुरुवात केलेली आहे. 3 महिने जे आहे ते अशा जनजागरण रॅली काढण्यात येतील. जवळजवळ 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये या रॅली निघणार आहेत. त्यानंतर जे आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात पदयात्रा निघणार आहे. सरकारने तोपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर मात्र कायदा हातात घेऊन मग जिल्हा पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी असेल, वेळ आली तर मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात कोंडण्याची भूमिका असेल किंवा दारूबंदी जे आहे ते कोंडण्याची भूमिका असेल. आता आक्रमकपणे जे आहे ते आंदोलनाचे टप्पे आहेत. त्याच्या माध्यमातून आम्ही आता हे आंदोलन करत आहोत. सरकारने तातडीनं दखल घेऊन जे आहे ते दारूमुक्त महाराष्ट्र करावा, अन्यथा कायदा हातात घेतलं आणि महिला जर दुर्गेचं रूप धारण करून रस्त्यावर उतरल्या तर सरकारला जे आहे ते आवरता येणार नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर महिलांना अक्षुनी नेण्यासाठी 3 महिन्याच्या आत दारूमुक्त महाराष्ट्र करावं. सगळ्यांच्या पुढच्या खाली करून तिथला धुली आणि दुर्गेचा घरा उतार घेतला अक्षरशः तर त्यांना वेगळं ग्रामीण भागामध्ये तर महिलांना असा त्रास होतो की घरोघर लेकरं बाळसुद्धा त्यांच्या उपाशी असतात आणि जर त्यांचे मालक बाहेर गेले तर घरीपर्यंत त्यांच्या मुलं उपाशी असतात. अक्षरशः ती घरी तितका नाही त्यांचा काही भरोसा नाही. म्हणून दारू बंद. माझं नाव सीताबाई रामभाऊ मोहिते, जालन्यावरून आलो आम्ही. आमच्या जालन्यामध्ये व्यापारी महासंघ आहे, मोठे आमचे बिझनेस आहे सगळ्यांचे. पण एक ग्रामीण भागामध्ये फिरताना किंवा शहरी भागात फिरताना एक लक्षात आलं की सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्या ग्रामीण भागांच्या महिलांचा आहे की दारू बंदी कधी करणार तुम्ही? व्यापार करतोय, सगळं करतोय, पण आम्हाला लोक सोयीनं जीवन जगू देत नाही. आमचे जे हस्तिमलचे बंब साहेब आहेत, अध्यक्ष आहे आमच्या जालन्याचे व्यापारी महासंघाचे, याच्या सुद्धा तेच लक्षात आलं की आपण हे काम केलं पाहिजे आणि तेच काम आम्ही हातात धरून सनी. आज इथं जी रॅली निघली या रॅलीमध्ये आम्ही सगळं जालन्यामधून जवळपास 7 लोक ह्या रॅलीमध्ये आम्ही सहभागी झालो. कारण याच्यामध्ये एक आनंद असा वाटला की कोणीतरी खालच्या पात्राला जाऊन काम केलं पाहिजे. कारण माझ्या ग्रामीण भागातल्या महिलांना खूप काही त्रास आहे आणि पुढचा जर विचार केला आपण तर हे सगळे प्रकरणं जे घडतात हे फक्त नशाच्या नादातच घडतात आणि याचे वाईट परिणाम सगळ्या सज्जन माणसाला भोगावं लागतात. आणि हे जे करून जातात ते सगळं चुकीचं करतात. लोक नशा करून सनी बलात्कार करतात आणि मुलींना संसार उद्ध्वस्त होतात, रोडवरती संसार येतात. याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला याच्यामध्ये काम करायचं. जसं मॅडमनं सांगितलंय की आम्ही 3 महिन्यांची सगळ्यांना मुदत दिली, खरंच प्रामाणिकपणे आम्ही सुद्धा हेच सांगतोय की 3 महिन्यांच्या आज सरकारने सन्मानाने दारूबंदी केली पाहिजे. कारण महिला एकदा पेटून रस्त्यावरती उतरली तर मग दुर्गाचं रूप होईल. तसं रस्ता कुठलं जरी रूप महिलांना हातात घेतलं आणि जर दाशेच्या राणीसारखी तलवार फिरायला जर सुरुवात केली तर मग फार कठीण जाईल, ही सगळी गोष्ट आवरण्यात घेणं अवघड जाईल. म्हणून सन्मानाने दारूबंद करायला पाहिजे. सन्मानाने दारूबंद केल्यानंतर अनेक संसार सुखी होतील. आणि आपण जे बोलतोय की देश तरुणाच्या खांद्यावरती आहे, या जर तरुणाला आपल्याला दारूमुक्तीमधून जर व्यसनातून बाहेर काढायचं असेल तर दारूबंदी करणं 100% खूप चांगलं आहे. नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. नक्की आम्हाला एक खात्री आहे की आम्ही हे आंदोलन 100% सरकारला झुकून देणार आहे आणि यशस्वी करू. आज आम्ही उदाहरण बघतो की सकाळी जर पती पिणारा बाहेर गेला असला तर संध्याकाळी
येऊन पत्नीला मार देईल, पत्नीला अगोदर भीती बसते त्याच्या, इतकी काळजीत ती राहते, मुलं काळजीत राहतात आणि घरी बाप पैसे कमवून काहीत राहणार, आपल्याला हे घेईल ते घेईल अशा भावनेपोटी हे कुटुंब सगळं काळजीत राहतं आणि इतक्या काळजीत राहतं की त्यांना झोप सुद्धा लागत नाही. तर हा कायमचा जो हे आहे भस्मासूर आहे तो हा जनमानसातून हद्दपारच केला पाहिजे. कारण ती दारू किती विषारी आहे त्याची कल्पना करता येणार नाही. अनेक मृत्यूमुखी रस्त्यावर पडले की जिचं सौभाग्य रस्त्यावरच संपलं जातं. तर अशा दारूला आमची सरकारला विनंती असेल की तुम्हाला दारू बंद करावीच लागेल. कारण अति हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आम्ही भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्र जागा करू आणि सरकारला वेटीच धरू ही आमची ग्वाही राहील आजच्या या आंदोलनाच्या वेळेस. आणि आमच्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई यांच्याबरोबर आम्ही सगळे महाराष्ट्रातले स्त्री पुरुष समानतेनं सर्व युवक युवती महिला या सर्व त्यांच्या बरोबर आहेत आणि सरकारला जाग आणल्याशिवाय मी राहणार नाही आणि सरकारचं डोकं ठिकाणी आणल्याशिवाय मी राहणार नाही. महसूल 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 सरकारला सगळीकडे महसूल मिळतो, दारूच्याच महसूलवर सरकारचा डोळा का? तर हा महसूल सरकारनं गोळा करण्यापेक्षा हे जे विषारी विष पिऊन माणसं मरायला लागली ती दारूच बंद झाली पाहिजे. हा भस्मासूर जनमानसातून हद्दपार केला पाहिजे एवढीच आमची विनंती असेल.